पंढरपुरातील लहान मुलांचे देवदूत समजले जाणारे सुप्रसिद्ध डॉक्टर शीतल के शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन हॉस्पिटल मध्ये राज्याचे आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत बालरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आला होता। या शिबिरामध्ये सुमारे 439 बालकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधे देण्यात आला। या शिबिरामध्ये जन्मजात बालकासह 18 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत तपासणी करून औषधे देण्यात आला, त्याचबरोबर गंभीर स्वरूपाच्या उपचारासाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला। या शिबिराचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी डॉक्टर शीतल के शहा यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने रुग्णाचे योग्य निदान तपासता येते। सकाळी 10 पासून दिवसभरात रुग्णाचे केस पेपर न काढता मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आलाय। सदर शिबिराप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले, जन आरोग्य योजनेचे डॉक्टर भोपळे, डॉक्टर सुधीर आसबे, डॉक्टर पाठवा, डॉक्टर रविराज भोसले, डॉक्टर उत्पात, बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर देशमुख, पंढरपूर तालुका अध्यक्ष शिवाजी बाबर, शहराध्यक्ष मुन्ना भोसले सह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। सदर शिबिराप्रसंगी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले रुग्णालय या नावाने पंढरपूर तालुक्यासाठी अद्ययावत अँब्युलन्स देण्यात आले असून या अँब्युलन्स मधून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन वैद्यकीय तपासणी करणे सुलभ होणार आहे। सदर अँब्युलन्स तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले व डॉक्टर शीतल के शहा यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जावी असे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी सांगितले। शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजल्यापासून डॉक्टर ते शिबिर पार पाडताय। त्यांनी असंख्य पेशंट लहान मुलांना तपासलेलं आहे आणि कार्यक्रम सकाळी होता, परंतु सकाळी माळ्यात मोठं महाशिबिर आयोजित केलेलं होतं आणि ते सांगोल्याचे आमदार शहाजी बापू, आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सोलापूर जिल्हा यांच्या सुभाषक ते पार पडलं आणि तिथला कार्यक्रम उंकून या कार्यक्रमासाठी सर आपल्याकडे आलेले आहेत। सरांचं स्वागत। डॉक्टर शीतलच्या आमचे सोलापूर